कृपा करून समाजा समाजामध्ये भांडण लावू नका. प्रत्येक समाजाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. हे सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आम्ही काही खूप मोठे नाही आहोत, तुमच्यामुळे आम्ही मोठे झालो. तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून ही पदं आम्हाला मिळाली. या पदावर बसल्यानंतर तुम्हाला काय न्याय देता येईल याकरता रोज प्रयत्न करतो, रोज संघर्ष करतो. पण ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना आता असं वाटतं जी प्रश्न आपण सोडवली नाहीत ती हे का सोडवतात. आणि म्हणून प्रश्न सोडवले तरी त्याच्यामध्ये भानगडी करायच्या, जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका करायच्या, स्पॉन्सर याचिका करायच्या, अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. पण भावांनो बहिणींनो तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही लोक राजकारणी नाही आहोत. राजकारण आमचा धंदा नाही, आमचा व्यवसाय नाही. ईश्वराने तुमच्या आशीर्वादाला संधी मिळाली म्हणून अहोरात्र काम करतोय. देशामध्ये मोदीजी असतील, नितीनजी असतील, आमचे सगळे मंत्री, मंचावरचे सगळे आमचे नेते, आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतोय. विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही. आणि या ठिकाणी मी एक गोष्ट अजून आपल्याला सांगतो, येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कामं करायची आहेत. त्याची सुरुवात आपण केली आहे. आपला आशीर्वाद असू द्या. आणि आपल्या सोबत आम्हाला विनोबाचा देखील आशीर्वाद हवा आहे. आणि म्हणून आरेवाडीच्या मंदिराकरता आपण या ठिकाणी सांगितलं 5 कोटी रुपये दिले, 15 कोटी रुपये अजून हवे आहेत. मी या क्षणी घोषणा करतो त्या ठिकाणी 15 कोटी रुपयाची अजून तरतूद केली जाईल आणि सगळ्या व्यवस्था या त्या ठिकाणी केल्या जातील.